त्यांचे आभार मानू, कारण की ते वेळात वेळ काढून आपल्यापर्यंत येतात, आपल्याला लोकांना मार्गदर्शन करतात, बॅच कशी चालू आहे ते प्रत्यक्ष जाऊन प्रत्येक ठिकाणी बघतात. का आपण जिथे बॅच लावले त्या प्रत्येक बॅचला मार्गदर्शन झालं पाहिजे. महिला सक्षमीकरणाचं खरंच काम व्यवस्थित चालू आहे का नाही, त्यांना ते ट्रेनिंग दिले त्यांना तिथपर्यंत पोहोचले का नाही, त्यांचे हक्काचं जेवढे 3 तास त्या बसतात का नाही. रिसोर्सला पण आपण बघतो का, रिसोर्सची जबाबदारी रिसोर्स पण पूर्णपणे पार पाडते का नाही, किंवा बेनिफिशियरीज खरंच हजर आहेत का नाही, हे बारकाईने लक्ष सरांचं चालू असतं. तर त्याबद्दल सरांचे आभार मानूया, कारण की सर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक बॅचला लायब्ररी दिल्यामुळे जिथे बॅच चालू असतं तेव्हा कुठल्या जाऊन सर व्हिजिट करतात, नवीन कोर्सेसची माहिती देतात, नोकरीची संधी देतात. जसं मॅडम सरांचं मॅडम काम करतात, अशा प्रत्येक महिला ह्या सक्षम झाल्या पाहिजे. शिकून नसून तुम्ही घरात बसाल, 4 ब्लाऊज शिवाल, तुमचा व्यवसाय सुरू होईल, पण तुम्हाला जर अशी शिकवायची दुसऱ्यांना संधी आली तर स्वतःच्या पायावर स्वतः उभे राहा. 4 गावांमध्ये गेला का नावं ओळखलं जातात. आम्ही नांदे मॅडमचं इथून पुढे गेले, कुठेही मी देखाल जाऊ, चेअर जाऊ, पुढे जाऊ, तर मांढरे मॅडम हा त्या मांढरे मॅडमनं आम्हाला शिकवलं होतं, असं जे नाव होतं ते तुमचं पण प्रत्येकीचं वाव आहे, प्रत्येकीने मनामध्ये धरा बाबा. त्या जर शिकवू शकतो तर आपण का नाही, आपण पण आपल्या घरात थोडा वेळ काढून आपण पण रिसोर्स पर्सन म्हणून काम करता येईल का. मांढरे मॅडम शिकवला, मांढरे मॅडमनी नाही सपोर्ट केला तर त्या मॅडम त्या मॅडमचा नंबर घेऊन ठेवा, किंवा जनशिक्षण ऑफिस आणलंय तुम्ही प्रत्यक्षात कधीही येऊन भेटा. आता तुम्ही जनशिक्षणचे तुम्ही सर्टिफाईड लोक होणार, म्हणजे तुमच्याकडे काय अधिकार आहे शिक्षक होण्याचा, तुमचा व्यवसाय सुरू करण्याचा. तर जनशिक्षण सर्टिफाईड झालेल्या लोकांना कुठेही जाऊन बॅच घेता येईल. तुम्ही खरं असता तुमच्या मशीन असतील, तुम्हाला घ्यायची असेल, महिला जमा होणार असतील, तर तुम्ही तिथे घेऊ शकता. तर अशा वेगवेगळ्या संध्या तुम्हाला जनशिक्षण देत असतं. टेलरिंग आहे, बॅग मेकिंग आहे, किंवा वर्कशॉपसारखे आपले क्लासेस लागतात, त्या क्लासेस तुम्हाला